हर बरसात में मुंबई चेंबूर वार्ड के 152 के चंद्रोदय सोसाइटी और शहीद अब्दुल हमीद नगर में पानी भर जाता है, जिसमें लोगों की परेशानी होती है। इन्हीं समस्या को हल करने के उद्देश्य से पूर्व नगर सेविका आशा मराठे ने बीएमसी एम वेस्ट वार्ड ऑफिस में विभिन्न विभाग के अधिकारियों की बैठक बुलाई, जिसमें महानगर पालिका के अधिकारियों के अलावा SWD के अधिकारी, मेट्रो 4 और मेट्रो 2B के अधिकारी मौजूद थे। 2-3 दिवस झाला पाऊस जास्त असल्यामुळे सर्वांच्या लोकांच्या तक्रारी होत्या चंद्रोदय सोसायटीच्या, कारण चंद्रोदयमध्ये आतमध्ये पाणी भरलेलं होतं खूप, आणि त्या अनुषंगाने DMC साहेब, मेट्रोचे अधिकारी सर्व, SWDचे अधिकारी आणि वॉर्डचे अधिकारी ह्यांना मिळून आज मीटिंगसुद्धा घेतली। परवाच्या दिवशी DMC साहेबांसोबत बरोबर, वॉर्ड ऑफिसर बरोबर आणि वॉर्डच्या सर्व आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं। त्याच्यानंतर कालसुद्धा रात्री आम्ही सैनी साहेब आले होते, सुधाकर शिंदे साहेब आले होते, त्या अनुषंगाने आम्ही काल अब्दुल हमीद रोड सेल कॉलनीच्या इथेसुद्धा पाणी साचतं, तिथेसुद्धा आम्ही काल तिकडे रात्री 10:30-11 होतो, आणि आज सकाळी मीटिंग झाल्याच्या नंतर इथे तुम्ही बघितलं तर इकडचा जो ड्रेन होता हा मेट्रोमुळं बुजवला गेला होता, आणि त्यामुळे सर्व पाणी स्वास्तिक पार्क आणि चंद्रोदय सोसायटीमध्ये भरपूर साचलेलं होतं, आणि त्याच्यामुळे हा ड्रेन आज इकडचा तोडलेला आहे। SWD आणि वॉर्ड मेट्रोचे अधिकारी हा पूर्ण आता नवीन ड्रेन मिळून परत त्याच्यामध्ये सोडणार आहे मेगा सिटी नाल्याला, आणि ते पाणी व्यवस्थित जाईल। आता इथे 250 HP चे पंप, 2 इथे पंप लावलेले आहेत, ज्याच्यामुळे रहिवाशांना चंद्रोदय सोसायटी असू दे, स्वास्तिक पार्क असू दे, इतरच्या सर्व रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असं आम्हाला DMC आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। जास्तीत जास्त लोकांना कशी सुविधा देता येईल त्याप्रमाणे आम्ही काम करण्यात येईल। पाऊस भरपूर आहे त्या आणि मेट्रोचे इकडे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की इथे आपण आता पाणी सर्व आतमधलं पाणीसुद्धा गेलेलं आहे, मेगा सिटी नाल्याला हा जॉईन केल्याच्या नंतर पाणी सर्व गेलेलं आहे। तर दोन्ही साईडला, एकतर सेल कॉलनी रोड अब्दुल हमीद सेल कॉलनी आणि सेल कॉलनी रोड अब्दुल हमीद रोडचा, तिकडच्यासुद्धा रात्री पंप लावलेले आहेत 250 आणि इकडेसुद्धा 250 पंप लावलेले आहेत, जेणेकरून तिकडचंही पाणीचा पाणी लवकरात लवकर जाईल आणि इकडेसुद्धा पाणी साचणार नाही, असं DMC साहेब आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। SWD अधिकारी आणि मेट्रो संगमताने हा नाला ड्रेन परत बनवून मेगा सिटी नाल्याला सोडणार आहे, तोपर्यंत इथे तोडून आता सध्याला पाणी जाण्याची सोय केलेली आहे। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।